पर्यावरणासाठी राज्य आणि केंद्र सरकारसोबत आजही अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत, पण आता याच पर्यावरणासाठी कोल्हापूरमध्ये त्या दोघी पुढे सरसावल्या आहेत. होय, त्या दोघीच आहेत. एक आहे इयत्ता 8वीमध्ये आणि दुसरी आहे 6वीमध्ये. आपण दृश्यांमध्ये पाहतोय दोन सायकल्स आणि हातामध्ये फलक आणि त्या दोघी, हे चित्र आहे कोल्हापूर शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटबाहेरचं. गेल्या महिनाभरापासून त्या दोघी दररोज एक तास या कार्यालयाजवळ येतात आणि उभ्या राहतात. या फलकावर लिहिलेलं आहे, पर्यावरण जपा, आमच्यासोबत या. येणारे जाणारे अनेक जण या दोघींकडे पाहतात, चौकशी करतात आणि निघून जातात. महत्त्वाचं म्हणजे या दोघींनीही आपली नावं आमच्या प्रतिनिधींना सांगितलीच नाहीत. इतकंच काय तर व्हिडिओ करू नका असंही त्या म्हणत होत्या. तरी ही बातमीसाठी व्हिडिओ महत्त्वाचा असल्याचं सांगत त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी शूटिंग घेऊ दिलं. आतापर्यंत या दोघींना कुणीही जॉईन केलेलं नाही, पण दररोज एक तास या दोघी या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असे फलक घेऊन उभं राहतात. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना निदान आम्ही खारीचा वाटा उचलू शकतो अशी आशा या दोघींनीही व्यक्त केली. काय दिल्या या दोघींनी प्रतिक्रिया, ऐकूयात. गेले 4-5 दिवस आम्ही थांबलो आहे, तर मध्ये आमची परीक्षा होती त्यामुळे आम्ही थांबू शकलो नाही. तर हे करण्यामागचा हेतू काय आहे की आता जगभरात सगळे पूर येत आहेत, म्हणजे आता मागच्या वर्षी आपल्याकडे आला, त्यानंतर हिमालयात आला, आसाममध्ये आला, बांगलादेशमध्ये आला, तर सगळीकडे पूर येत आहेत. तर आपण ते लाईटली घेतो की पूर आला ना ठीक आहे, काही हे नाही. तर आता समजा आपल्या घराला आग लागली आहे आणि आपण टी व्ही बघत बसलो आहे, तर हे बरोबर आहे का? तर मग आपण हेच करतो आहे, आपल्या जगाला पूर्ण आग लागते आणि आपण नुसतं आपल्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करतो आहे. तर हे न करता आपण ग्लोबल वॉर्मिंग ही सिरियसली घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टी करता येतील. म्हणजे जसं की प्लास्टिक कमी वापरायचं, त्यानंतर कार्बन उत्सर्जन कमी करायचं, इलेक्ट्रॉनिक गाड्या वापरायच्या किंवा गाड्यांचा वापर मुळात कमी करायचा. जर आमच्यामध्ये आम्ही बदल घडवू शकत असलो तर लोकं पण त्यांच्यामध्ये बदल घडवू शकतात असं मला वाटतं. आणि आता जर लोकं, म्हणजे आता एवढी सगळी लोकं येतात, पण त्यांच्यातला एक जरी असेल तरी खूप आम्हाला चांगलं वाटेल, कारण एकामुळेच या जगात बदल घडून येत असतो. तर त्याच्यासाठी आता जनजागृती आणि शिवाय या सगळ्या माणसांनीच आणि शिवाय सरकारनेसुद्धा काही हालचाली करायला पाहिजेत असं आमचं मत आहे, ज्यानं की आपण पृथ्वी वाचवू शकू आणि पुढच्या पिढीचा जीव वाचवू शकतो.